पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही आर्टिकल्स केव्हा वापरतात हे शिकणार आहोत. आर्टिकल ए, व्हेन द वर्ड स्टार्ट्स विथ अ कन्सोनंट साउंड देन वी यूज आर्टिकल ए. व्यंजनाने नामाचा उच्चार होत असेल तर त्या नामापूर्वी ए हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, अ पेन, अ बॉय, अ कॅट, अ डॉग एक्सेट्रा. यानंतर आर्टिकल एन, When the verb starts with a vowel sound, then we use article an. नामाच्या सुरुवातीस a, e, i, o, u या स्वराने उच्चार होत असेल तर त्या नामापूर्वी an हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, an apple, an umbrella, an axe, an hour, etc. यानंतर आर्टिकल द, When there is a specific thing, unique thing, then we use article the. जगातील एकमेव असणाऱ्या कायमस्वरूपी असणाऱ्या वस्तूंच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, द सन, द मून, द अर्थ एक्सेट्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही आर्टिकल्स केव्हा वापरतात ते पाहणार आहोत. आर्टिकल ए, नामाचा उच्चार व्यंजनाने होत असेल तर त्या नामापूर्वी ए हे उपपद वापरतात. आर्टिकल एन, नामाचा उच्चार स्वराने होत असेल तर त्या नामापूर्वी एन हे उपपद वापरतात. आणि आर्टिकल द, जगातील एकमेव असणाऱ्या कायमस्वरूपी असणाऱ्या वस्तूंच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या आर्टिकलची काही उदाहरणे पाहूया. दिस इज अ सायकल. दिस इज अ लायन. दिस इज अ टोमॅटो. दिस इज अ मँगो. दिस इज एन ऍपल. दिस इज एन आय. दिस इज एन onion. This is an elephant. This is the moon. This is the sun.